नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल तुमच्याकरता आहे. तुमच्याकरता म्हणजे कुणाकरता? माझ्या विद्यार्थ्यांकरता. माझे विद्यार्थी म्हणजे करिअर वेचे विद्यार्थी, सावनेर आणि खापा दोघांसाठी पण आहे. बघा, कोरोनामुळे आपलाच नाही तर सगळ्यांचा बराचसा लॉस होत आहे, आणि तो लॉस भरून काढण्यासाठी मी ऑनलाईन क्लास, डिजिटल क्लास तयार केलेले आहे. आणि ते कधी माझ्याकरता नाही केलेले आहे, ते तुमच्याकरता केलेले आहे. तुमची पण याबद्दलची जिम्मेदारी बनते. घराच्या बाहेर नको, घरातल्या घरात राहा. शासनाने दिलेल्या ज्या काही सूचना असेल त्या सूचनांचं पालन करा. माझ्याही सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. रोज दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार अभ्यास करा. डेली शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलनुसार त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे 12 वाजता तुम्हाला बरोबर पेपर सोडवायचा आहे, आणि 12 वाजता सोडविलेला पेपर 1 वाजता ग्रुपवर अपलोड करायचा आहे. तेव्हाच तुमची प्रेझेंटी लागेल. ही प्रेझेंटी तुम्हाला कळणार नाही लागली की नाही लागली, पण मात्र जेव्हा क्लास चालू होतील त्यावेळेला मी हे प्रेझेंटीची जी शीट राहील, अटेंडन्स शीट, माझा हा व्हिडिओ ऐकत आहे त्या सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका, आणि ज्यांना ऐकायला मिळाला नसेल त्यांना सुद्धा ऐकावा हा व्हिडिओ. का? कारण हे कोणाकरता करताय? मी माझ्याकरता करताय. आपल्या इथे शिक्षक आहे त्यांच्याकरता करताय का? नाही, तुमच्याकरता करताय. कारण लॉकडाऊन हा 3 तारखेलाच 3 मेलाच खुलेल हे काही निश्चित नाही, लांबू शकते. आणि नाही लांबला तरी तुम्हाला माहितीये, लॉकडाऊन खुलल्यानंतर काही असे बँक झालं किंवा तुमचं किराणा दुकान झालं, भाजीपाल्यांचे दुकान झाले, जिथे गॅदरिंग होते, जिथे जास्त लोकांचा जमाव होते, जसं शाळा झालं, कॉलेज झालं, थिएटर झालं, मॉल झालं, यांना त्याही महिन्यात परमिशन मिळणार नाही. मग आपल्या ट्युशनला जर आपल्याला परमिशन मिळाली नाही आणि 3 तारखेपासून आपले क्लास झाले नाही, 3 तारखेपासून आपले क्लास जर चालू झाले नाही तर मग आपण काय करणार? त्याकरता मी ऑनलाईन क्लासची सुविधा केलेली आहे की जेणेकरून आपला सिलेबस मागे राहता कामा नये, आपला अभ्यास थांबता नाही. म्हणजे आपण जरी घरी असलो तरी अभ्यास मात्र किंवा क्लास मात्र आपला चालू राहील, याकरता मी याची निर्मिती केलेली आहे. म्हणून तुमचं सुद्धा दायित्व बनते की तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासासाठी काळजी घ्यायला पाहिजे. जशी कोरोनाची काळजी घेता तशी अभ्यासाची काळजी घ्यायला पाहिजे. दिलेल्या वेळेवर आणि वेळेचा वेळेत अभ्यास व्हायला पाहिजे. ही काळजी तुमची आहे.